आता आली आहे मयूर कला केंद्रामध्ये. आता लवकरच आपल्या बाप्पाचं आगमन लवकरच होणार आहे, तर आपण इकडच्या मूर्ती बघूया कोणत्या कोणत्या प्रकारच्या आहेत त्या. चला माझ्यासोबत. त्यांचे डोळे तर एकदम सुंदरच आहे आणि मूर्ती पण खूप सुंदर आहे, सुबक आहे. कोणते गोल
मस्तपैकी लोडावर आरूढ झालेत. त्याचा पितांबर बघा किती सुंदर आहे. आणि हा त्यांचा मुलगा आहे. हा सगळे गणपतीचे एकाचे वर्क सगळं हाच करत असतो. हा तुमचं नाव काय? माझं नाव मयूर. मयूर आहे. ह्याच्याच नावाने आहे मयूर कला केंद्र. आणि तुझ्या शॉप म्हणजे चार वर्ष झाले हा कारखाना. चार वर्ष झाले आणि आम्ही यांच्याकडेच येतो मेली गणपतीसाठी. आता एकदम मूर्ती खूप सुंदर आणि सुबक आहे आणि त्याचा वर्क हा एकदम छानच करतो. थँक्यू. जर तुम्हाला इथे यायचं असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा ॲड्रेस दिलेला आहे, तर तुम्ही पाहून इथे येऊ शकता. थँक्यू बोलते. कशा वाटल्या तुला इकडच्या मूर्ती? खूपच सुंदर आहे. खूपच सुंदर आहेत ना. आणि आम्ही कोणती मूर्ती सिलेक्ट केली आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा. आमची कुठली मूर्ती असेल ते तुमच्यासाठी खूप सरप्राईज असेल. चला तर मग परत भेटूच आपण. सो फ्रेंड्स, मी आता घरी पोचली आहे. जर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आपण पुन्हा भेटू नव्या एका व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, गुड नाईट आणि स्वतःची काळजी घ्या.